आणि त्या दगडांवर एक हा पक्षी बसलेला आहे. आय थिंक घुबड आहे का ग? तर हा जो लेझर शो बघितला तर तो लेझर शो बघून मला धूमकेतूची आठवण आली. मी लहान होती तेव्हा एकदा धूमकेतू दिसला होता, पण अशाच प्रकारचं काहीसं होतं. नमस्कार, मी संतोषी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे मालवण बीचवर, आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळालं मालवण बीचवर मच्छीचा ऑक्शन लिलाव. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि आता आमचं लिलाव पाहून झालेलं आहे आणि आम्ही मच्छी पण खरेदी केलेली आहे, ती साफ पण करून घेतलेली आहे. आणि आता आम्ही थोडंसं बीचवर फिरणार आहोत. तर इथे पाहू शकता हे नेव्हीचे फायटर प्लेन आहेत. तर ते इथे प्रात्यक्षिक आहे त्याचं, तर त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. तर थोडं झूम करते, थोडेसे ब्लर दिसत आहेत पण तरी पण दिसत आहेत. अगदी तीन फायटर प्लेन आहेत आणि त्यांचं ते चालू आहे प्रॅक्टिस सगळी. इथून एक विमान पण जात आहे. तर इथे एकंदरीत नेव्ही डेची प्रॅक्टिस खूप जोरदार सुरू आहे. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही त्या दिवशी इथे नाही आहोत, आम्ही त्या दिवशी कल्याणला असणार आहोत. तर समोर पाहू शकता सूर्य मावळत आहे आणि हा अथांग पसरलेला समुद्र, आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा बोटी आहेत. बोटींवर मस्त झेंडे फडकत आहेत आणि सूर्य मावळतोय. तर खूप सुंदर दिसतंय, अगदी छटा त्याच्या पाहू शकता, मस्त वाटते अगदी. तर आता पुढे जाऊया. आमची माणसं पुढे गेलेली आहेत आणि आम्ही मच्छी कापत होतो, त्याच्यामुळे आम्ही मागे थांबलो होतो. मी आणि तेजू आहे माझ्यासोबत. तर आता आम्ही जातो, आमची माणसं पुढे कुठे गेलेत ती बघायला. तुम्ही पाहू शकता सगळी वाळू आणि समोर नेव्हीच्या बोटी आहेत. आता आम्ही जातोय पुढे, बघूया थोडंसं गप्पा मारत कुठे गेलेत. आम्हाला पण नक्की माहिती नाही आहे, पण बघूया हळूहळू पुढे पुढे जातोय, भेटतील पुढे. गर्दी नाही आहे समुद्रावर. आता इथे समोर आहे तो किल्ला आहे सिंधुदुर्ग, आणि तिथेच हा कार्यक्रम होणार आहे नेव्ही डेचा. तर तिथे लाइटिंग आता त्यांची सुरू आहे आणि त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. ते दगड आहेत मालवण बीचवर, आणि त्या दगडांवर एक हा पक्षी बसलेला आहे. आय थिंक घुबड आहे का ग? कोणता पक्षी आहे हा? ओ माय गॉड, हा तर वेगळाच पक्षी आहे. ए व्हाट इज युअर नेम? आमचे इथे सगळे फोटो सेशन सुरू आहे या दगडांवरच, आणि हा पक्षी इथे बसलाय. सगळी दगड आहेत अशी समुद्राच्या किनारी. समोर आहे तो मालवणचा किल्ला. हा लाईटचे जे पेटत आहेत तिथे, जे नेव्ही डे आहे त्याचा कार्यक्रम आहे आणि तिथे त्याची प्रॅक्टिस सुरू आहे प्रात्यक्षिकाची. हा सीगल पक्षी आहे, आताच माझ्या भावाने सांगितलं. सुंदर आहे समुद्र, वातावरण खूपच छान आहे. नजारा पाहू शकता, खूप सुंदर आहे. रहदारी पण बरीच आहे, नाही म्हणतात.
येतात गाड्या वगैरे. वारा खूप जोरात चालू आहे, त्याच्यामुळे काय आवाज पण येत नाही आहे. तुम्ही वाऱ्याचा आवाज ऐकू शकता, खूप जोरदार वारा सुरू आहे इथे. फक्त वाऱ्याचाच आवाज ऐकू येतो आहे. तर जो नेव्ही डेचा कार्यक्रम होणार आहे, त्या दिवशी लेझर शो होणार आहे, लेझर लाईट शो. तर त्याचंच इथे प्रॅक्टिस सुरू आहे. तर तुम्ही समोर पाहू शकता लेझर लाईट्स, ते किरणं येत आहेत. आणि समोर ट्राय कलरने झेंडा तयार करण्यात आलेला आहे लाईट्सने. ते दिसायला खूप छान दिसते. तर आता आपण या लेझर शोचं पण आपण एक आनंद घेऊया. पहिल्यांदा मी पण अशा प्रकारचं काही कार्यक्रम बघते. हे खरं तर ह्या प्रॅक्टिस आहे ही, पण बघायला खरंच खूप छान वाटते. ज्यावेळेस हा कार्यक्रम होईल ते तर जास्तच आकर्षक असणार आहे. दूरपर्यंत असं त्या लाईटीचा प्रकाश असा जातो. आणि हा त्या किल्ल्यावरून हा शो सुरू आहे. अंधारात ज्या लाईटी चमकत आहेत त्या खूपच बघायला खूपच आकर्षक दिसत आहेत. समोर आता ट्रायकलरने झेंडा आपला तयार झालेला आहे. झूम करून बघूया. वाऱ्याचा पण आवाज खूप येत आहे, कारण समुद्रावर आता खूपच वारा सुरू झालेला आहे. आणि आम्हाला खरं तर घरी पण जायचंय, उशीर होतोय. पण आम्हाला हे बघायचं पण आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबतोय आणि हे सगळं बघूनच आम्ही आता निघणार आहोत. आणि समोर तुम्ही समुद्रामध्ये दोन अशा लाइटिंग दोन ठिकाणी पाहू शकता. जे जहाज आहेत नेव्हीचे, त्या जहाजांना संपूर्ण लाइटिंग केलेली आहेत. आणि ते जहाजच दोन चमकत आहेत त्या पाण्यामध्ये, समुद्रामध्ये. ते पण खूप आकर्षक आहे. तर हा जो लेझर शो बघितला, तर तो लेझर शो बघून मला धूमकेतूची आठवण आली. मी लहान होती तेव्हा एकदा धूमकेतू दिसला होता. तो पण अशाच प्रकारचं काहीसं होतं. मला तो धूमकेतूच आठवला की हे धूमकेतूसारखं दिसतंय म्हणून, एखाद्या झाडूसारखं खराट्याच्या. ते सेम तसेच ते लेझर येत आहेत लाईटचे. काळ बघून इतका वेळ कमी पडेल. आता आम्हाला घरी पण निघायचंय. 7 वाजत आले. आकाशात एखादा धूमकेतू दिसावा असं ते भास होत आहे. ऍक्च्युली ते लेझर लाईट आहेत. वेगवेगळ्या रंगाचे लेझर मधून वेगवेगळे रंग सोडण्यात येत आहेत.
तर आता आमचं मालवण बीच फिरून झालेला आहे आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत. माशांचा लिलाव बघितला आणि नेव्ही डेचा जो कार्यक्रम आहे त्याची होणारी प्रात्यक्षिकं आहेत त्याचाही सराव पाहिला. थोडाफार लेझर शो वगैरे आणि आता मी घरी निघतो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.